गंध को वया फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होय नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षण ते केशरी घरवणार नाही. सौरभ हॅज क्रिएटेड अ मेस. मी नाही माफ करणार, त्याला कधीच माफ नाही करणार. नाही, उलट मला तर वाटतंय की राधावर प्रेम असूनही केवळ केदारसाठी सौरभ केवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता. आणि केदारने काय केलं? बरं, ज्यावेळी केदारची ही लबाडी उघडकीस आली त्यावेळी गोष्टी इतक्या थराला गेल्या होत्या की राधाला आणि सौरभला पळून जाण्याशिवाय काय पर्याय होता. बर मला सांग, राधाशी लग्न झाल्यानंतर जर केदारची ही लबाडी उघडकीस आली असती तर किती भयंकर प्रकार झाला असता. नाही घरवड, नाही, सगळं ठीक झालं असत. लग्नानंतर सौरभ राधाला विसरला असता, राधा आणि केदार सुखी झाले असते. मी सगळं ठरवलं होतं, सगळं व्यवस्थित झालं असतं, सगळं समजावलं होतं त्या दोघांनाही, आणि त्यातच त्यांचं भलं होतं. पण नाही. आणि घारुअण्णा, तुम्ही सौरभ आणि राधाचं वकील पत्र घेऊन माझ्याशी बोलायला आला असाल ना, तर काय, तर तू मला या घरातून हाकलून देणार आहेस मधुसारखा? सीमा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी या घरातील कोणाही व्यक्तीवरती अन्याय झाला ना त्यावेळी मी स्वतःहून त्यांच्या बाजूने वकील पत्र घेतलंय त्यांचं. वेळ आली तर अगदी तुझही विसरलीस. आणि मला तर वाटतं यावेळी सौरभ आणि राधाचं बरोबर आहे, त्यामुळे मी त्यांच्याच बाजूने राहणार आहे. येतो मी. दार लाव. मात्र आपल्या हाताने या घराच्या सुखशांतीच्या तोंडावर आपल्या अहंकारापोटी दार लावून घेऊ नकोस. येतो मी. झोपली. तुला वेळ कुठे आहे तिच्याकडे बघायला? असं काय बोलतेस रंजे? अरे घरात काय चाललंय बघतेस ना तू? सगळा सौरभचा मूर्खपण आहे. मला ना हा राग आलाय त्याचा. सौरभचा राग आलाय तुला? रंजे, मला वाटला होता तू त्यांच्या बाजूने असशील. खरा तर राग तुला केदारचा यायला पाहिजे. रंजे, सौरभ आणि राधाचा एकमेकांवर प्रेम आहे. शोभतात तरी का ते एकमेकांना? एकानी तरी विचार करायला हवा होता. सौरभला नाही अक्कल, त्याला त्याच्या वयाची त्याच्या ग्रुप मधली मुलगी सापडलीच नाही का? ती केसर काय वाईट होती, दिवस रात्र त्याच्या मागे होती. पण सगळी दुनिया सोडून ह्याला ती राधा कुठे सापडली देव जाणे.
रंजे प्रेम असा ठरवून होते काय का ती काय मॅचिंग ब्लाउज पीस घेता तशी वस्तू आहे काय रंजे उलट माहिती आहे रंजे जोडी विजोड असली ना का पक्का समजावा का प्रेम खरा आहे रंगरूप पैसा जात धर्म असा बघून करतात काय कोणी प्रेम वो तो हो जाता है रंजे वो तो हो जाता है इसारलीस काय आपला प्रेम आपलं उदाहरण त्यांच्या बाबतीत नको लावूस तू त्यांचं चुकलंय म्हणजे चुकलंय सौरभला ठाऊक होत केदारचं प्रेम आहे राधावर तरी त्यांनी असं वागावं मला हे पटलंच नाहीये तसा नाही आहे रंजे सौरभ राधाच प्रेमात होते पण ते केदारसाठी स्वतःच्या प्रेमाचा बळी द्यायला निघाले होते आणि ती बी येडी त्यासाठीच तयार झाली होती केदारचाच बार फुसका निघाला मग ते पाळणारच ना हे बघ ते काही सांगू नकोस मला पहिल्या दिवसापासून केदारला सौरभने सांगितलं ना ही तुझी बायको ही तुझी बायको त्यानेच त्याच्या मनात हे सगळं भरवलं ना आणि मग तोच त्याच्या प्रेमात पडला हे सौरभचं चुकलं नाही नाहीये कारण सगळी दुनियाच राधाच्या प्रेमात आहे तो गौतम पण आहे राधा कोणाच्या प्रेमात आहे सौरभच्या अगं केदारला पहिल्यापासूनच तिने नकार दिलाय तू समजून का नाही घेत आहेस हे बघ हे सगळं मला नाहीये पटत आणि त्यांच्यावरून तू माझ्याशी भांडतोय मी भांडत नाही आहे रंजे मी सत्य काय आहे ते सांगतोय तुला माझ्या मते सीमा वहिनीला इतका हायपर व्हायची काही गरज नाही आहे ती उगाच ताणते अरे आपली पण आहे माफ करून टाकायचा त्यांना आणि कसा आनंदी आनंदात राहायचा काय रंजे हॅलो आजोबा गौतम बोलतोय हा गौतम आम्हाला बाबा माफ कर नाही आमच्याकडून आजोबा काय बोलताय तुम्ही माफी वगैरे काय मागताय मला अजिबात राग आलेला नाहीये आणि मला तर हे माहीतच होत ना की सौरभ आणि राधा यांना एकमेकांशी लग्न करायचंय हो खरं आहे पण हे बघा आजोबा तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे सौरभ लहान आहे भरकटलेला आहे शिक्षण नाही आहे सेटल्ड नाही पण ह्या सगळ्या गोष्टी राधाकडे आहेत की नवरा हा कायम बायकोपेक्षा वरचढच हवा असा नियम नाही आहे पण नवरा बायकोमध्ये प्रेम असायला हवं त्यांचा संसार सुखी होण्यासाठी हा मात्र नियम आणि ते त्या दोघांजवळही आहे सो तुम्ही काळजी करू नका ते सुखी होतील आणि माझी खात्री आहे घरातले इतर कोणी नाही तर तुम्ही मात्र त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहा भला माणूस आहे सर हे गौतम भला माणूस आहे हे बघ तुला तुझं प्रेम नक्की मिळेल पण काय आजोबा नाही रे पण म्हणजे तुमचं लग्न मोडल्यामुळे ऋषीच्या वडिलांनी ऋषीचं आणि गार्गीचंही लग्न मोडलंय रे काय मी बोलतो त्यांच्याशी तुम्ही नका काळजी करू ठीक आहे बघ प्रयत्न करू मी म्हटलं ना तुम्ही काळजी करू नका बाय हो मी हॉस्पिटलला पोचतोच आहे सई मॅमना मी एअरपोर्टला घ्यायला आलो होतो पोचतोच मी मानस तू मला ही फोनवर बातमी दिलीस तेव्हा आय वॉज रिअली शॉक्ड म्हणजे अर्थात राधा सौरभ बरोबर पळून गेली याचा खूप आनंदही झाला मला पण तिने आपल्याला कॉन्टॅक्ट का नाही केलाय आणि
अशी नाहीशी कुठे झाली ती दोघ जण? मॅम पोलीस म्हणत होते की त्या दोघांचे मोबाईल समुद्रकाठी सापडले आणि काही लोकांनी त्यांना खोलवर पाण्यात जाताना पाहिलं, त्यांनी हाक मारली पण मानस तू तू हे असलं काही बोलूही नकोस प्लीज. त्या बिचाऱ्या आवलीला उगीच मारलं पोलिसांनी. हे बघ मानस, माझं मन मला सांगते की दोघ जिथे कुठे असतील ना तिथे सुखरूप असतील. हॅलो अणावकर, मी गौतम बोलतोय. यस मिस्टर गौतम. वेल मिस्टर अणावकर, तुम्ही ऋषीचं लग्न का मोडलं? मुळातच हे लग्न आम्हाला नको होतं. तुम्ही आमच्यावर दबाव आणलात म्हणून आम्ही हो म्हणालो. शिवाय त्या मुलीच्या बहिणीचं तुमच्याशी लग्न होणार होतं. बरोबर आहे पण आणि ऐनवेळी ती मुलगी पळून गेली. ही गार्गी तर घरी न सांगता दिल्लीला गेली होती ऋषी बरोबर, तिकडे राहिली. या सगळ्याचा अर्थ काय होतो? या मुलीचं कॅरेक्टरच. तोंड सांभाळा अणावकर, तिच्या कॅरेक्टर विषयी बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. आता तुम्हाला जे काय समजायचं ते समजा, पण हे लग्न होणार नाही. मागे कधी तुम्ही आमच्यावर उपकार केले होते त्याची अशी वसुली करू नका. जे झालं ते झालं, संपलं. पण तू जे काही केलंस ते खूप अवघड होत रे. एका परीनं तू हरला असशील पण माझ्या दृष्टीनं तू तू जिंकलायस. मनाचा मोठेपणा दाखवून तू ज्या प्रकारे तुझं दुःख झेललंस त्याला तोलून धरलंस, सिम्पली ग्रेट. आय एम सो प्राऊड ऑफ यू. पण तुझं काय रे बाळा, असाच एकटा राहणार आहेस की काय जन्मभर? असं दिसतंय आजी, कश्मीरा तशी गेली आणि राधा अशी. माझ्या नशिबात बहुतेक जोडीदार नाहीच आहे. अरे गौतम, असं का म्हणतोस तू? आपल्याला कुठे माहितीये नियतीच्या मनात काय दडलंय ते? मे बी तुझ्यासाठी काहीतरी छान सरप्राईज सुद्धा असेल. आपण नेहमी चांगलाच विचार करावा, हो की नाही? हो, पण आजी आता मी काही दिवस इथे नाही राहणार, लंडनला जाणार. तू येतेस माझ्या बरोबर? आपल्याला चेंज मिळेल. अरे गौतम, तू तुझ्या माणसानं काय सांगत होतास रे? म्हणजे तुम्हाला माहितीये ना काय करायचं, काय अर्थ होता याचा? माणसांनी मला सांगितलं की सौरभ आणि राधा खोलवर पाण्यात गेले. मी त्यांना सांगितलं की त्यांच्यावर नजर ठेवा आणि कुठली अडचण आली तर त्यांना मदत कर. खोल पाण्यात गेले होते? अरे पण मग काही बरं वाईट तर नसेल ना झालं? होपसो नसेल झालं तर चांगलंच आहे. झालं असलं तर सॉरी टू से, पण तरीही चांगलंच आहे आजी. गौतम, कारण सौरभ आणि राधाच्या आजूबाजूची माणसं त्यांना सुखाने जगू देणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीनं इगो इश्यू करून ठेवलाय या सगळ्याचा. विशेषतः राधाची सावत्र आई सरिता आणि सौरभची वहिनी सीमा.